विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी मध्ये सर्वनामाच्या एकूण प्रकारापैकी आपण 4 प्रकार या वर्षी पाहणार आहोत। त्यातील 3 प्रकार आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेले आहेत आणि आज आपण या सर्वनामाचा 4था प्रकार आहे, त्याचं नाव आहे प्रश्नार्थक सर्वनाम, याचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायला खूप सोपा आहे। वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, येथे मी फळ्यावर व्याकरण दृष्ट्या व्याख्या लिहिलेली आहे, ती पाहूया। बघा, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात। मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात। आणि प्रश्नार्थक सर्वनामे कशा प्रकारे असतात हे आपण पाहूया। उदाहरणार्थ, कोण, काय, कोणाला, कोणास, कोणी आणि कोणत्या आणि इतर, म्हणजे यासारखे अनेक प्रश्नार्थक सर्वनामे आहेत। उदाहरणार्थ जर पाहायला गेलो तर कोण, तर या ठिकाणी कोण म्हणजे तिथे प्रश्न केलेला आहे, म्हणून कोण हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आहे। त्याचप्रमाणे काय, तुला काय पाहिजे, म्हणजे तिथे काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे, म्हणून काय हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आहे। आणि याचप्रमाणे कोणाला असेल, कोणास असेल, कोणी असेल आणि कोणत्या, तर ही सगळी प्रश्नार्थक सर्वनामाची उदाहरणे आहेत। आणि यातून आपल्याला प्रश्न केल्यासारखं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता याची दोन उदाहरणं आपण पाहूया। मी या ठिकाणी लाल अक्षरामध्ये प्रश्नार्थक सर्वनामे या ठिकाणी दाखवलेली आहेत। उदाहरणामध्ये तुम्हाला स्वतःला ओळखायची आहे। पहिलं उदाहरण पाहूया, सहलीला कोण जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यांनाच काय म्हटलेलं आहे, प्रश्नार्थक सर्वनाम। म्हणून सहलीला कोण जाणार आहे, आणि या वाक्यामध्ये कोण हे सर्वनाम, कोण म्हणजे तेथे प्रश्न विचारण्याची क्रिया झालेली आहे, आणि म्हणून कोण हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जातं। आणि म्हणून या ठिकाणी कोण या शब्दातून प्रश्न विचारलं गेलेलं आहे, आणि म्हणून कोण हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आहे। त्याचप्रमाणे कोणाला पुस्तक हवे, येथे प्रश्न विचारलेला आहे, कोणाला पुस्तक हवे, तर कोणाला हे सर्वनाम प्रश्न विचारण्याच्या दृष्टीने वापरलेला आहे, आणि म्हणून कोणाला हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आहे। त्याचप्रमाणे कोण असेल, काय असेल, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या आणि इत्यादी, ही सगळी प्रश्नार्थक सर्वनामाची उदाहरणे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायला खूप सोपं, वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे, प्रश्नार्थक सर्वनाम। तर अशा प्रकारे या सर्वनामाचा 4था प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम हे व्याख्या व उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला या 4ही प्रकारावरील उदाहरणांचा सराव आपल्या वहीमध्ये करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामाच्या पहिल्या 4 प्रकारांचा थोडक्यात आढावा घेऊया। सर्वप्रथम आपण सर्वनाम म्हणजे काय याचा अभ्यास केला। विद्यार्थी मित्रांनो, नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। पाहायला गेलो तर तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, कोणाला यासारखे इतर सर्वनामे आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वनामाचे प्रकार यांची थोडक्यात ओळख करून घेतली। त्यामध्ये पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम,
दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम, तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम, चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम आणि सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील काही तासिकांमध्ये आपण पहिल्या चार प्रकारांचा सखोल दृष्ट्या अभ्यास केला। त्यातील पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम। तर विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणामध्ये लिहिणाऱ्या व्यक्तीला पुरुष असे म्हणतात, याचा आपण अभ्यास केला। तर आपण काही पुरुषवाचक सर्वनामे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। यांचा आपण मागील तासिकांमध्ये अभ्यास केला। तर थोडक्यात पाहूया प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मी, आम्ही, मला आणि यासारखे इतर। दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। बोलणारा ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ तू, तुम्ही, तुला यांसारखे इतर उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या यांसारखे इतर। म्हणजेच आपण स्वतःसाठी जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत, तसेच आपण समोरच्या व्यक्तीजवळ बोलताना जी सर्वनामे वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आणि आपण व समोरची व्यक्ती सोडून इतर तिसऱ्या व्यक्तीबद्दल ज्यावेळी आपणाला बोलायचे आहे त्यावेळी आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनामे वापरतो। त्याचप्रमाणे सर्वनामाचा मुख्य दुसरा प्रकार आहे, त्याचं नाव आहे दर्शक सर्वनाम। जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ तो पतंग आहे या वाक्यामध्ये आपण तोच पतंग दर्शवित आहे, दाखवत आहे, म्हणून तो हे सर्वनाम दर्शक सर्वनाम आहे। दुसरं उदाहरण ती वही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्हाला वही दाखविण्याची क्रिया होत आहे म्हणून ती हे सर्वनाम दर्शक सर्वनाम आहे। सर्वनामाचा तिसरा प्रकार आपण जो अभ्यासला तो होता संबंधी सर्वनाम। वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजेच दर्शक सर्वनाम ओळखता आले पाहिजे। उदाहरणार्थ जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो वाक्यामध्ये पुढे दर्शक सर्वनाम आलेले आहे आणि त्याच्याशी संबंध दर्शवणारे जो हे संबंधी सर्वनाम आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वनामाचा चौथा प्रकार पाहिला, त्याचं नाव आहे प्रश्नार्थक सर्वनाम। ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ सहलीला कोण जाणार आहे, विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यासाठी जी सर्वनामे वापरतात ती सर्व प्रश्नार्थक सर्वनामे आहेत। उदाहरणार्थ कोण,
कोणाला, कोणी यासारखी सर्वनामे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वनामाच्या प्रकारांमधील पहिल्या चार प्रकारांचा सखोल अभ्यास केला।